भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्या कथित भाजप प्रवेशावर विरोध दर्शवित ठिय्या आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची आमदार बोंद्रेंनी खिल्ली उडवली. आंदोलनकर्त्या भाजप कार्यकर्त्यांना आपल्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास राहिला नसून विरोधक पूर्णतः गोंधळल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या गोंधळलेल्या एका गटाने चिखलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार बोंद्रेंच्या कथित भाजप प्रवेशावर विरोध दर्शवित ठिय्या आंदोलन केले होते. मात्र या संदर्भात राहुल बोंद्रेंनी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या लोकांना आपल्या पक्ष शक्तीवर विश्वास नसलो सुतोवाच करीत आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे. चिखलीमध्ये भाजपच्या एका गटाच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल बोंद्रे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नाही अशा पद्धतीचे काही धरणे आंदोलन केलं. मला जेव्हा ही बातमी समजली मला ती खरोखर हास्यास्पद वाटली, कारण असे पद्धतीने धरणे आंदोलन एखाद्याला पक्षात घेऊ नका म्हणून आपल्याच पक्षाच्या विरुद्ध करण्याची मला तरी ही चिखली आणि या परिसर जिल्ह्यातली पहिलीच घटना दिसतीये. भांबावलेले गोंधळलेले कार्यकर्ते नेमकं काय करावं त्यांना कदाचित सुचत नसावं आणि त्यातून ही घटना घडली असावी. खरं तर आज हे जे माझ्याविरुद्ध धरणे आंदोलन करतायत या नेत्यांना कदाचित स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास नसावा आणि त्याच पद्धतीनं स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वावर पण त्यांचा विश्वास नसावा आणि म्हणून ते धरणे आंदोलन देऊन बसले होते. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरुद्ध पक्षाच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी पण त्यांनी केली आणि हा सगळा प्रकार मला अत्यंत हास्यास्पद वाटला. मी पहिलेपासूनच सांगत आलो आहे आणि आता देखील पुन्हा एकदा सांगतो आहे की मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार आहे आणि त्यामुळं माझ्या अशा पद्धतीचा कुठल्याही पक्षप्रवेशाच्या संदर्भात माझा कुठलाही विचार नाही आणि त्यामुळं उगीचच यांनी यांची शक्ती इथे खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी त्यांनी त्यांची शक्ती खर्च केलेली जास्त चांगली.